नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. आज माझ्या बहिणींना मी बेसनाची रेसिपी दाखवणार आहे. बरं का, बेसन कसं करतात, हाटीव बेसन. तर आता मी मिरची, हिरवी मिरची नाही आपली, ही लालगीच मिरची झालेली होती तीच कुठली मी, मिरची, लसूण आणि जिरं, मीठ टाकून ही कुटलेला आहे. जिरं, मिरची, परत मीठ टाकून लसूण ही कुटलेला आहे मी सगळा एकदमच. ही मसाला केलेला आहे मी बेसनाचा, ऐकून मस्तपैकी. आता हाटीव बेसन करणार आहे मी. मगाच्या भाताच्या ह्याला व्हिडिओला बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींचे कमेंट आल्यात की योग्यताई तुम्ही डाळ धुवून टाका म्हणून तांदूळ. तर धुवून टाकतो आम्ही तांदूळ ही, पण ती काय होतं, ती कुपनाचं असतात ना, ती रेशनचं तांदूळ, त्यामुळे काय होतं असं एकदम असं लय चिखलासारखा भात होत, असं सुट्टा भात होत नाही म्हणून ती धुतलं नव्हतं. नाहीतर वापरतो धुवूनच. डाळ म्हणजे कुठली डाळ आहे बरं का धुत आम्ही, पण चला आता आमच्या भावा बहिणींचं म्हणणं आहे. तर आता आमच्या भावा बहिणींचं ऐकून डाळ धुणार, सगळ्यात डाळ धुणार मी पण. तो माझ्या भावा बहिणीकडून काहीतरी शिकायला भेटतंय मला. आईकडे समोर धरा असं मोबाईल इथे येऊन म्हणजे दिसल त्यांना पूर्ण रेसिपी. एकदा पुढं येतं येऊ घेतं. आज आईला बसवलेले आहे कॅमेरा धरून. तर ती आधी मी काम करून घेते, मग ती शूटिंग काढायलासाठी येत नाही ना आपल्या आईला, जमत नाही एवढी. तरी आता आईला बसवलेले आहे मी शूटिंग मोबाईल धरून. आवी दादा पण नाही आपला. तर आता मी त्यात जिरं कुटलेलं आहे थोडंसं. आता हे थोडंसं जिरं टाकते मी फोडणीला. जिरं थोडीशी मोहरे टाकते. एवढे मोहरे टाकते फोडणीला. झाले उकळायचं, आपण हे टाकू मसाला ह्यात. मिरची ते कुटलेली, मोबाईल म्हणजे दिसत इकडे चांगली तळून घ्यायची मिरची. म्हणजे चांगलं तळून घेतलं म्हणजे तिखट होत नाही. आणि एवढं बेसन घेतलेलं आहे मी, एवढं बेसन घेतलेलं आहे. आता एवढंच बेसन करणार आहे आपण. आता ही मिरची भाजून घ्यायची. चांगले भाजून घ्यायचे तेलात. आता ही मिरची भाजलेली आहे बरं का चांगली. आता आपण पाणी होतं ह्याच्यात.
आता पाणी वाटलेलं आहे आपण बेसन टाकायचं हलवायचं आपण आता ह्याला असं टाकायचं थोडं 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 असं हलवायचं त्याला चांगलं सगळ्या गाठी आहे ना सगळ्या फोडायच्या अशा हलवून हलवून तरी केलेलं आहे मस्त पैकी आता हट्टी बेसन बघूया आयचं लागला हात दुखायला हट्टी बेसन केलेलं आहे असं चांगलं ती गाठी फोडायची असं हलवून 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 तर आता सगळ्या गाठी फुटलेल्या आहेत बरं का बेसनाच्या एका हातात मोबाईल आणि एका हाताने काय एवढं जमान आहे आता आईचा हात लागला दुखायला तिला लागला खोकला यायला घेतला मोबाईल मी